अयोध्येतील श्रीराम मंदिर होण्यासाठी कायदा करावा, हिंदू धर्मातील देवदेवतांचा अवमान करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी कायदा करावा, हिंदूंना शाळांमधून धर्मशिक्षण दिलं जावं आणि हिंदूच्या तीर्थक्षेत्री मद्य मांस विक्री करण्यास बंदी करावी, या आणि अशा अनेक मागण्यांसाठी हिंदू जनजागृती समितीच्या नेतृत्वाखाली बालगंधर्व चौकात आंदोलन करण्यात आलं आहे. गेली 8 वर्ष राम मंदिराचा वाद सर्वोच्च न्यायालयात पडून आहे, त्यामुळे हिंदूंनी राम मंदिरासाठी आणि किती वेळ वाट पाहायची. सध्या राम जन्मभूमीवर श्रीरामाची मूर्ती कापडी तंबू ठेवून विटंबना केली जात आहे. तसेच मदरशात, कुराण आणि ख्रिस्ती शाळांमध्ये बायबल शिकवलं जातं, तसंच शाळात हिंदू धर्मग्रंथांचं शिक्षण द्या अशी मागणी हिंदू जनजागृती समितीच्या वतीने करण्यात आली आहे. आज इथं हिंदुत्वादी संघटनांतर्फे राष्ट्रीय आंदोलन घेतलं जात आहे. हे आंदोलन घेण्यासाठी आम्हाला रस्त्यावर उतरावं लागलं आहे, कारण आज आमच्या हिंदूंचा महत्त्वाचा जिव्हाळ्याचा विषय म्हणजे राम मंदिर. 70 वर्ष होऊनसुद्धा राम मंदिराला अजून तंबूत रामाला उभं राहावं लागतं आहे आणि म्हणून हे प्रभू रामचंद्रांचं भव्य मंदिर सरकारनं बहुमताच्या आधारे विधेयक पारित करून बनवावं अशी आमची मागणी आहे. आमची दुसरी मागणी आहे की आज तीर्थक्षेत्रांच्या पाशी मद्यमास विक्रीस खुलेआम चालू आहे, तर तीर्थक्षेत्री कुठले पण मद्यमास विक्री उत्पादन साठा करण्यास बंदी घालावी ही आमची दुसरी मागणी आहे. आमची तिसरी मागणी आहे की आज अल्पसंख्याकांना त्यांच्या मदरशामध्ये, चर्चमध्ये किंवा कॉन्व्हेंटमध्ये शाळा त्यांना शिक्षण, धर्मशिक्षण उपलब्ध होतं आणि त्यासाठी शासन अनुदान पण देतं. मात्र हिंदू मुलं ज्या शिक्षण क्षेत्रात शिकतात तिथं मात्र सेक्युलरिझमच्या नावाखाली हिंदू धर्माच्या शिक्षणापासून वंचित ठेवलं जातं. तर आमची तिसरी मागणी आहे की सर्व शाळांमधून हिंदू धर्मशिक्षण हे कंपल्सरी केलं जावं